आणि त्यांना हेही सांगितलेलं होतं की तुम्ही काळजी घ्या, नाहीतर तुम्ही एक आधी एक अधिकृत डमी फॉर्म भरून ठेवा. डमी फॉर्म पण भरून ठेवता येतो. सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. विशेषतः नाशिक पदवीधरमध्ये काही प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही सगळेजण एकमेकाशी बोलतोय. महाविकास आघाडीचे ते बोलत असताना माझं जयंत पाटील साहेबांशी पण बोलणं झालं, इतर पण मान्यवरांशी बोलणं झालं. जयंत पाटलांचं बाळासाहेब थोरात, नानासाहेब पटवर्ले या मान्यवरांशी बोलणं झालं. काहींनी पवारसाहेबांनी काही मान्यवरांशी चर्चा केली, असे सगळी चर्चा होऊन आता काँग्रेसनी तिथं दोन्ही म्हणजे सत्यजितला पण आणि डॉक्टरांना पण मला वाटतं कार्यवाही केलेली आहे त्यांच्यावर. त्याच्यावर आता तिथं नक्की आघाडीचा उमेदवार कोण याच्याबद्दलची चर्चा आधी होणार आहे. त्याबद्दल आम्हाला तिथल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी पण उद्धव ठाकरे साहेबांशी पण संपर्क साधला, मायाशी पण त्या बोलल्या, जयंतरावशी पण बोलल्या, असं सगळं झालेलं आहे. तर आम्ही आज जयंतराव काही कारणानिमित्त इथे येऊ शकले नाही, परंतु त्यांनी मला सांगितलेलं आहे की इतर सहकाऱ्यांशी बोलून मायाशी रात्री बोला तुम्ही आणि नंतर आपण अंतिम निर्णयाप्रत येऊ. काँग्रेसची त्याच्याबद्दलची काय भूमिका आहे हे नक्की मने लक्षात घेऊनच आम्हाला पुढचे निर्णय घ्यावे लागतील. आणि शिवसेनेच्या मातोश्रीवर ज्यावेळेस त्या महिला गेल्या आणि तिथं लगेचच जाहीर करण्यात आलं, तर उद्याच्याला त्याही बाबतीमध्ये नक्की काय भूमिका घ्यायची. कारण मी त्या भगिनीला असं सांगितलं की जेवढे काही आता उमेदवार राहिलेले आहेत अपक्ष, त्या अपेक्ष उमेदवारांच्या मध्ये त्यातल्या त्यात मेरिट म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट ज्यांचं आहे त्यांना जर सगळ्यांनी मिळून पाठिंबा दिला तर ते जास्त उचित ठरेल असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आलं. पण अंतिम निर्णय हा उद्यापर्यंत होईल असं मला स्वतः महाविकास आघाडीची बैठक नाही. आता आम्ही एकमेकाशी फोनवरच बोलतोय, परंतु आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी आम्ही एकमेकाला भेटतोय आणि काँग्रेसमध्ये नाना पटोले स्वतः विदर्भातच आहे, ते आले असले तर त्यांच्याशी कधी कधी बोलता येईल. जयंतराव पाटलांचं स्वतःच्या साखर कारखान्यांचे म्हणजे सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक लागलेली असल्यामुळे ते थोडेसे त्या गडबडीत आहेत. त्यावेळेला 20 का 21 मी मुंबईमध्ये येतो, पण फोनवरती अवेलेबल आहेत. ते म्हणले की याच्या संदर्भामध्ये काही जर कुणाला चर्चा करायची असेल तर ते उपलब्ध आहे असं जयंतराव. नाशिकच्या बाबतीत असं दिसून येते की सर्वांनाच आयर उमेदवार करावे लागले. एका बाजूला तापी पृथ्वीवीर अधिकृत उमेदवार जाहीर करतात, ते उमेदवारी अर्ज दाखल करत नाही, त्यांना भाजप आता पाटींबा दिला अशी एक चर्चा सुरू आहे. सत्यजित तांबेसुद्धा तसं बोलून दाखवत आहे. दुसरीकडे पाटील यांच्या बाबत सुद्धा अंतिम निर्णय अद्याप पोहोच नाही आहे. शिवसेनेचं जरी मत असलं तरी काँग्रेस राष्ट्रवादीकडनं अजून तसं स्पष्ट जात नाही, कशामुळे सगळ्या गोष्टीचं हे अचानक काँग्रेस पक्षाने डॉक्टर तांबेंची अधिकृत उमेदवारी जाहीर करून देखील त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत फॉर्म न भरल्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले. वास्तविक आम्ही ज्यावेळेस आघाडी म्हणून एक सीटचं वाटप करतो, जसं औरंगाबाद विभागामध्ये राष्ट्रवादीला जागा आली, तिथं आम्ही विक्रम काळे साहेबांना उमेदवारी दिली, तसं तिथं डॉक्टर तांबेंना दिलेली होती. आणि महाविकास आघाडीतर्फे कोकण मतदारसंघामधनं बाळाराम पाटलांना उमेदवारी दिलेली. प्रश्न राहिलेला होता हा नागपूर आणि अमरावती या दोन स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रश्न राहिलेला होता, पण अचानक डॉक्टर तांबेंनी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले. आता त्याच्यामागचं काय कारण आहे हे स्वतः डॉक्टरच जास्त स्पष्टपणे अधिकारवाणीने सांगू शकतो. आणि काँग्रेसला जागा दिल्यानंतर 6-3 टर्मला जवळपास ते एमएनसी होते, त्याच्यामुळं तिथं काही चर्चा करायचा प्रश्न आलाच नाही. तेव्हा त्यांना पुन्हा रिपीट केलेलं असल्यामुळं त्यांनी फॉर्म भरायला पाहिजे होतं, पण घरात कदाचित त्यांची काही चर्चा झाली असेल आणि त्याच्यामुळंच शेवटच्या क्षणी तो फॉर्म सत्यजितचा आला.
आता तो फॉर्म आल्यानंतर मी मात्र आधी मला त्याला कुणकुण लागलेली होती. मी ही गोष्ट काँग्रेसच्या वरिष्ठांच्या लक्षात आणून दिलेली होती आणि त्यांना हेही सांगितलेलं होतं की तुम्ही काळजी घ्या, नाहीतर तुम्ही एक अधिकृत डमी फॉर्म भरून ठेवा. डमी फॉर्म पण भरून ठेवता येतो.